जवळजवळ तास दोनदा सुरू राहील तिथं सगळ्यांच्या लक्षात येत असेल की प्रचंड प्रमाणामध्ये महानगरपालिकेचे लोकसुद्धा यामध्ये सामील झाले आहेत, असंख्य कार्यकर्तेसुद्धा सामील आहेत. पण या स्थितीमध्ये हे सगळं करत असताना पुन्हा एकदा माझी विनंती नागरिकांना आहे, बोरिवलीतील सर्व नागरिकांना, विशेष करून महिलांना आणि जे लोक या मार्केटमध्ये येतात त्यांना आहे की आपण प्लास्टिकची खरेदी करता कामा नये, प्लास्टिकच्या पिशवीमधून भाजीपाला खरेदी करता कामा नये, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर थांबवला पाहिजे. पर्यावरणाची हानी होते. समुद्राकडे जर लक्ष दिलं तर समुद्रामध्ये हे सगळं प्लास्टिक जातं आणि मग मनोरी असेल, गोराई असेल, जू असेल, मडमारवे असेल, खार असेल, सगळ्या किनाऱ्यावर हे प्लास्टिक येतं. त्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा देश स्वच्छ व्हावा, आधुनिक व्हावा म्हणून प्रयत्न करतो. पंतप्रधानजींच्या नेतृत्वामध्ये आपण सगळेजण काम करतो आहोत. पण नागरिकांनी सुद्धा आता कुठे ना कुठेतरी सजग होण्याची गरज आहे. आपली जबाबदारी ही नागरिकांनी पण ओळखली पाहिजे. आपण केलेला कचरा महानगरपालिका स्वच्छ करेल अशा अपेक्षेने नागरिक असतात आणि त्याच्यामुळे आपली शहरं अस्वच्छ होतात. जर नागरिकांनी त्याची काळजी घेतली, जर सिंगल यूज प्लास्टिक आपण बंद केलं तर पर्यावरणाचा होणारा नाश आपण थांबवू शकतो. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सिंगल प्लास्टिक यूज बंद केलं पाहिजे. कचरा वेळच्या वेळी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकला पाहिजे. कचऱ्याचं सेग्रेगेशन म्हणजे ओला कचरा, सुका कचरा हा आपण वेगळा केला पाहिजे. आणि माझी नागरिकांना विनंती आहे, शिक्षणाच्या आधाराने देश घडतो आणि जेव्हा देश समृद्ध होतो तेव्हा नागरिकसुद्धा हा देशासाठी प्रयत्नपूर्वक काम करत असतो. त्यामुळे या देशातील नागरिकांना माझं विशेष करून विनंती आहे, मुंबईतील, बोरिवलीतील, की या मार्केटची सफाई करण्याचं काम आमचं आहेच, पण तुम्ही जेव्हा भाजीपाला घेता तेव्हा तुमचंसुद्धा काम आहे की तुम्ही भाजीपाला घेत असताना त्याच्यातला कचरा, भाजीवाल्याची सगळी अस्वच्छता ही तुम्ही त्यांच्या नजरेस आणून दिली पाहिजे. आणि आपलं शहर हे सर्वात सुंदर स्वच्छ असलं पाहिजे. पण आपलं घर जसं सुंदर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने आपण आपली बोरिवली ही स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे अशी मी आपणा सर्वांस विनंती करतो. सर्व नगरसेवकांचं कार्यकर्त्या